केवळ एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे. इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा आमच्यामध्ये दुफळी आली त्या त्यावेळी आम्ही गुलामगिरीमध्ये गेलो हे इतिहासात आपण बघितलंय. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की जर चुकीच्या पद्धतीनं मतदान केलं तर या ठिकाणी काय होतं. आपल्याला जो खासदार निवडून आला, माझा तुम्हाला सवाल आहे, संभाजीनगरच्या खासदाराने त्या ठिकाणी 370 करता हात वर केला होता का? केला होता का? संभाजीनगरच्या खासदाराने राम मंदिराला समर्थन दिलं होतं का? संभाजीनगरच्या खासदाराने मोदीजींच्या कार्यक्रमांना हात वर करून समर्थन दिलं होतं का? आपण चूक केली तर संभाजीनगरचं नाव या ठिकाणी 370 विरोध करणाऱ्यांच्या यादीत खासदारांनी जाऊन बसवलं. पण आता तर अशी परिस्थिती आहे, जे आपले होते, ज्यांना आम्ही आपलं म्हणत होतो, ते देखील आता त्यांच्याच रांगेत जाऊन बसले, जे 370 विरोध करत होते, जे राम मंदिराला विरोध करत होते, त्यांच्याच रांगेत जाऊन बसले आहेत. आणि म्हणून संभाजीनगरकरांना माझी एवढीच विनंती आहे, आता मोदीजींना 400 जागा तर द्यायच्याच आहेत, पण तुम्हाला माझा सवाल आहे, या 400 जागांमध्ये या ठिकाणी संभाजीनगरचा खासदार मोदी साहेबांसोबत असणार आहे का? हा माझा तुम्हाला सवाल आहे. असणार आहे का? असणार आहे का? हा मग मी तुम्हाला एवढंच या ठिकाणी सांगतो, यावेळी चूक करू नका. काही लोक थेट विरोधात येतील, काही बहुरूपीय देखील या ठिकाणी येतील, काही बहुरूपीय देखील तयार झाले आहेत. हे बहुरूपीय इकडे हिंदुत्वाचं नाव सांगतात आणि तिकडे कॅलेंडर छापतात आणि कॅलेंडरमध्ये जनाब बाळासाहेब ठाकरे लिहितात. असे बहुरूपीय देखील या ठिकाणी मैदानात येण्याची शक्यता आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमची संस्कृती, आमचा सन्मान, आमचा देव, देश, धर्म याकरता ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज लढले, आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून, त्यांच्याच कडनं प्रेरणा घेऊन मोदीजी लढतायत. आणि म्हणून मोदीजींना पाठिंबा देण्याकरता संपूर्ण संभाजीनगर हे आपल्या महायुतीच्या एनडीएच्या पाठीशी उभं करा, एवढीच आपल्याला विनंती करतो.